अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव देशमुख या ठिकाणी बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना तहसीलदार अक्कलकोट यांच्या आदेशानुसार आणि गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात येत आहे। बाहेरून येत असलेल्या नागरिकांची संख्या आणि जिल्हा परिषद शाळेत उपलब्ध जागा लक्षात घेऊन ज्यांना स्वतःच्या शेतात राहणे शक्य आहे, ज्यांना शेतात तात्पुरता निवारा उपलब्ध आहे अशा नागरिकांना शेतात क्वारंटाईन करण्यात येत आहे। ज्यांच्याकडे असा निवारा उपलब्ध नाही किंवा स्वतःची शेती नाही अशा नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन केलं जात आहे। क्वारंटाईन केलेल्या नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, फॅनची व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता इत्यादी व्यवस्था सुरळीत करणे कामी सरपंच आणि समिती सदस्यांनी आणि सोयीसुविधेसाठी जुळवाजुळवाही केली आहे। सदर व्यक्तींना त्यांच्या घरातून जेवणाचा डब्बा पोहोच होत असून दक्षतेचा भाग म्हणून वेगळ्या भांड्यांतून जेवण वाढण्याची व्यवस्थाही केली जाते। याबद्दल क्वारंटाईन कक्षातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत 14 दिवसांनंतर आम्ही आमच्या घरी जाऊ, आमच्यामुळे गावाला कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये म्हणून आम्ही खबरदारी घेऊ अशा भावना व्यक्त केल्या। यावेळी सरपंच विलासराव सुरवसे, तलाठी सिद्धेश्वर जाधव, ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण भैराम टिगी, त्याचबरोबर पोलीस पाटील अभिजित पाटील, प्राध्यापक प्रकाश सुरवसे, मुख्याध्यापक बनाजी बोलकोट यांसह ग्रामपंचायत सदस्य मोहम्मद पठाण, कोतवाल सुनील मुलगे आदी उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, आज 24 तास, अक्कलकोट। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन। तसेच आज 24 तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।